तर पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये गारपिटीचा कांद्याला फटका बसलेला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे कांद्याच्या रूपांनी माना टाकल्यात, तर कांद्याची पातही तुटून पडली आहे. यामुळे कांदा उत्पादक आता आर्थिक संकटात सापडलाय. थेट कांद्याच्या शेतातनं माहिती देतात आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळे हाजी परिसराला गारपिटीच्या पावसाने झोडपल्याने कांदा आणि कांदा रोपांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. मी सध्या कांद्याच्या रोपाच्या पिकामध्ये आलेलो, आपण या ठिकाणी पाहू शकता कांद्याच्या रोपाची दयनीय अवस्था झालेली आहे. पूर्णपणे गारपिटीचा तडाखा बसल्याने कांद्याच्या या पाथा या तुटून पडलेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत होता आणि या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांद्याची लागवड करण्याचा विचार केला आणि आता रोपे टाकली होती, मात्र गारपिटीचा तडाखा बसल्याने कांद्याच्या रोपाची बिकट परिस्थिती पाहायला मिळते. आपल्यासोबत शेतकरी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? काल झालेल्या गारपिटीमुळं या ठिकाणी टाकळे हाजी परिसरात नवीन टाकलेले रोपं, या रोपाचं अतोनात असं नुकसान झाले. शासनाकडून एकच अपेक्षा आहे की कुठंतरी अर्थसहाय्य आणि योग्य ते अधिकाऱ्यांनी पंचनामे करून त्यांना मदत करावी अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे. हेमंत सापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.